सद्देवाला आले तेव्हा विगुर 001 ची पाहणी केली. पाहणी करत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं का ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे. कुठले अधिकारी आले होते या ठिकाणी? भात्रा साहेब ना बरफ साहेब. आणि त्यांनी काय म्हटलं तुम्हाला की 100% नुकसान झालेलं आहे आणि तुमची कंपनीने घोर फसवणूक केलेली आहे. त्यांना विचारलं तर बोलतो आता आम्ही या कंपनीला बोलतो सगळ्या पाठवू आणि वरून कंपनी बोलतो काय विचारते त्याच्यावर अवलंबून चालणार आहे. म्हणजे कंपनीवर अवलंबून ठेवले कृषी अधिकारी त्या जबाबदारी घेत नाही का? ते काय बोलले आमच्या जबाबदारीने आम्ही क्विंटलवारी एवढं देऊ शकतो का? नाही असं नाही बोलले. काय बोलले पुढे काहीतरी होईल कंपनीला आम्ही सांगू? कंपनीला आम्ही या सगळं प्रोपोजल कंपनीला पाठवून देऊ. कंपनीवर कारवाई करण्याबद्दल बात्रा साहेब किंवा तिचे काही शिष्टमंडळ त्यांचं आलं कृषी खात्याचं ते काय म्हणाले का कारवाईबद्दल? नाही ते कारवाईबद्दल काय सांगितलं नाही. काही सांगितलेलं नाही आहे. डोक्याला तुमच्या टेन्शन आहे कसं वाट आता तुमची मानसिकता काय? मानसिक म्हणजे आमची आता भरपूर पैसे आता आमची मानसिक आम्हाला खायला काय उरणार नाही ना. नाही तर मग आता आम्हाला पर्याय रोगर पिण्याशिवाय काय पर्यायच नाही. आत्महत्या आम्ही करू शकतो शेतकरी समजा. शेतकऱ्यांची ही मानसिकता आपण या ठिकाणी बघू शकताय की त्यांना अजूनपर्यंत न्याय मिळत नाही. कृषी अधिकारी येऊन गेले परंतु त्यांचंही जे मत आहे ते फक्त शाब्दिक मत आहे, लेखी त्यांनी काय दिलेलं नाही आहे. तुमचं नुकसान क्विंटलवारी मिळेल असं काय मला बोलले का? असे काही बोलले नाही आहेत ते. आम्ही प्रत्यक्षात फक्त या कंपनीला आम्ही एक प्रोजेक्ट पाठवू शकतो त्याच्यानंतर तुमचा या विचार कंपनी करील या आम्हाला असं ते बोलून गेले. साधारणतः 8 दिवसात कंपनीवाले कंपनीची बोलून नुकसान भरपाई देतील की महिनाभरात देतील अशी काय अशी कुठली काही ग्वाही दिली नाही आम्हाला. कुठलं ठोस आश्वासन त्यांनी दिलेलं नाही दिलं नाही तर समाधानी नाही. तुम्हाला त्या कृषी अधिकाऱ्यांच्या त्या बोलण्यावर किंवा त्यांनी काही टायमिंग वेळ दिवस महिना दिलाच नाही का? काही दिलं नाही. त्यांनी फक्त आमच्याकडून ते पिकलेलं भात कमी पिकलेलं भात आणि हिरवा आणि पोटरी आलेल्या भाताची नमुना घेऊन गेले ते. त्यांनी विचारलं आम्हाला का या पिकलेलं भात आणि या भात आणि त्या वाकडा उरलेला भात याच्यात काय फरक आहे. म्हणलं याच्यात ते 3 जातीपैकी एक पोटरी आलेला भात पिकता पिकता या 3 भातांचा लोम खडून जातील आणि फक्त आम्हाला 10% फक्त याच्यातला उत्पन्न भेटेल. म्हणजे तुम्हाला त्यांनी प्रकार विचारले हा या भातात फरक काय? खरं तर कृषी अधिकाऱ्यांना या सगळ्या भाताचे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांनी त्यांनी तुमच्याकडून पूर्णपणे माहिती घेतली अजूनही घेतली चांगली गोष्ट आहे परंतु आश्वासन ठोसपणे तुम्हाला दिलेलं नाही. आश्वासन दिलेलं नाही. तर बघा प्रेक्षको ही परिस्थिती आता ज्या शेतकऱ्यांची आतापर्यंत आहे ते चिंतेत आहेत ग्रासलेले आहेत चौकात दारात बसून रोज चर्चा करतायत न्याय मिळेल का नाही उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि या ठिकाणी शेतकरी आहेत देवघरचे बहिराम पाटील असतील त्यांचे संपूर्ण शेतकरी असतील आज मात्र चिंतेत आहे. नेटवर मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर शेतकऱ्याची यशोगाथा चिंतेत शेतकरी वाडा तालुक्यातील.